म्हैसाळ विजेचा धक्का दुर्घटनेतील अजखमी मुलाला पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची भेट. मृत्यू पावलेल्या प्रत्येक व्यक्तीला 5 लाखाची तात्काळ आर्थिक मदत जाहीर. वीज महावितरण कंपनीकडून चौकशी करून कडक कारवाई करण्याचा आदेश. म्हैसाळ येथे शेतात चारा काढण्यासाठी गेले असता वीज महावितरण कंपनीच्या तुटलेल्या मुख्य विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेचा शॉक लागून शेतकरी परिश्नाथ मारुती वनमोरे वय वर्ष 40, त्यांचा मुलगा साईराज वनमोरे वय वर्ष 13, चुलत भाऊ प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय वर्ष 35 हे जागीच ठार झाले, तर हेमंत परिश्नाथ वयमोरे वय वर्ष 14 हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर मिरज शासकीय रुग्णालय येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत आणि एकाच कुटुंबातील तिघांवर काळाने घाला घातल्याने या घटनेची माहिती पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ मिरज शासकीय रुग्णालय येथे जखमी हेमंत वनमोरे याची विचारपूस करून वैद्यकीय उपचाराबाबत योग्य ते आदेश डॉक्टरांना दिले आहेत आणि या ठिकाणी पालकमंत्र्यांनी वनमोरे नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. या दुर्घटनेतील मयत तिघांना प्रत्येकी 5 लाखाची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून पालकमंत्र्यांनी जाहीर केली आहे. वीज महावितरण कंपनीचे अधिकारी याला जबाबदार असल्याचं नातेवाईकांनी पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केल्याने या प्रकरणी वीज महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांनी दिले आहेत. मिरज तालुका म्हैसाळ गावी शेतकरी शेतात काम करत असताना विजेची तुटलेली वायर पडून पाण्यामध्ये पावसाचं पाणी साचल्याच्या पावसामध्ये त्याचा संवर्ण झाला आणि मुलगा काम करत असताना मुलाला शॉक लागला म्हणून त्याचा चुलत भाऊ तिथे गेला. चुलत भाऊ गेल्यानंतर त्याला शॉक लागला, त्यानंतर त्याचे वडील गेले, नातू गेला. असे तिघंजण परिश्नाथ वनमोरे 40 वर्षाचे आहेत, साईराज वनमोरे 13 वर्षाचा मुलगा आहे आणि प्रदीप वनमोरे हा 35 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्याबरोबर एक छोटा मुलगा 14 वर्षाचा हेमंत वनमोरे हा त्यांच्या मदतीला गेल्यानंतर त्यालाही शॉक लागला पण त्याला ॲडमिट केलं. तो व्यवस्थित जरा परिस्थितीमध्ये आता व्यवस्थित परिस्थितीमध्ये आहे. हे सगळं होत असताना बघितलं ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या अगोदर तिथल्या लोकांनी MSEB फोन केला होता. फोन केल्यानंतर MSEB फोन उचलला आणि फोन उचलल्यानंतर MSEB रिप्लाय दिला की तुमचं बिल पेड झालेलं नाही आहे, बिल पेड झालेलं नाही, त्यामुळं आम्ही ह्याला काय करू शकत नाही आहे. हे अर्ध्या तासाच्या अगोदरच घडलं आणि अर्ध्या तासाच्या नंतर हा अपघात घडला. हा दुर्दैवी अपघात झाला. म्हणजे MSEB किती कार्यक्षम आहे, MSEB कशी काम करते हे आपल्याला त्यामध्ये दिसून आलं. ही गोष्टी आत्ताचीच गोष्ट अशी नाही, बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी घडत आहेत. त्यामुळं MSEBनं सक्षम राहायचं, ह्याचा सर्व्हे होईल आणि याचा सर्व्हे होत असताना जे दोषी असतील त्यावर कडक कारवाई केली जाईल. कोण अधिकारी असतील, कोण त्याला कारणीभूत असतील त्यांच्यावर कडक कारवाई जाईल. तर त्या दृष्टिकोनातून ही दुर्दैवी घटना घडली. 3 मृत्यू झाले तिथं. एक मुलगा सिरियसमध्ये आहे आता, पण तो आता मी त्याला भेटून आलो, तो आता व्यवस्थित आहे, डोळे उघडतो आहे तो आणि त्याच्या भावना तो व्यक्त करतो आहे, पण त्यालाही ते फिलिंग आहेत सगळ्या. हे आमच्याबरोबर त्यांचे आजोबा आहेत, ह्या मुलांचे सगळ्यांचे आजोबा आहेत. काय करायचं आजोबांना, हे दुर्दैवी आहे. हे आयुष्यात असं कधी घडूच नाही आहे. आजासमोर आजोबासमोर नातूचं असं होणं हे उचितच नाही आहे, हे घडू नाही आहे कधी. हे असा देव कसा कोपतो हा एक उदाहरण. तर त्या दृष्टिकोनातून आज ह्या कुटुंबियांना खूप मोठा आघात झालेला आहे. परमेश्वर त्यांना ताकद देव, आजोबांना ताकद देव की परत कुटुंब व्यवस्थित राहण्यासाठी. आज पालकमंत्री नात्यानं आम्ही सगळे लोक, जिल्ह्यातले सगळे लोक असू द्या, तालुक्यातले सगळे लोक, आम्ही यांच्या कुटुंबाबरोबर आहोत. मी आज मुख्यमंत्री साई निधीतून प्रत्येक मृत्यूला 5 लाख रुपये डिक्लेअर करतो आणि 5 लाख रुपये त्यांना द्यायचे आम्ही वसा ताबडतोब करू. आणि तेही मी देवेंद्रभाऊंशी बोललो, त्यांनी ताबडतोब इन्क्वायरी चालू केली तिची, काय असं घडलं काय घडलं त्या दृष्टिकोनातून. आणि त्यांनी डिक्लेअर केलं की मला वाटतं ते तुम्ही डिक्लेअर करा, तर माझ्या वतीने मी 5 लाख तुम्हाला प्रत्येक मृत्यूच्या ह्याला 5 लाख रुपये डिक्लेअर करतो. आणि ह्या 5 लाखानं काय आपला मुलगा येत नाही, काय येत नाही, पण शासनाची भूमिका असते काहीतरी मतीचा हात द्यायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून थोडा मतीचा दिलेला आहे. अनेक इन्क्वायरी झाल्यानंतर काय निष्पन्न होईल त्यावरती आमचा क्लेम असेल आणि तो क्लेम द्यायची व्यवस्था मी करेन. त्या दृष्टिकोनात माझे प्रयत्न असतील, एवढंच मी आपल्याला सांगतो. मी ठेवलो आता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, म्हैसाळ.